ओके. नमस्कार मित्रांनो, शिकागोच्या सर्वधर्म परिषदेला मी आलेलो असताना आमचा राजेशाही पाहुणचार ज्यांनी केलेला आहे त्या हेमाताईंच्या घराच्या राजवाड्याच्या बंगल्याच्या परिसरातून आम्ही हा व्हिडिओ लाईव्ह करतोय. तुम्हाला एका उद्योजकाची ताकद काय असू शकते, त्याची मेहनत कुठपर्यंत त्याला नेऊ शकते त्याचं तुम्हाला दाखवतोय. हा पूर्ण तांब्यामध्ये असलेला हा फाउंटेन आहे. ताईच्या बंगल्याचा नंबर आहे 160. ओके. आणि आपल्या मराठी माणसाच्या घरातून हा व्हिडिओ काढल्यावर का आपण 3 दिवस आमची राजेशाही राहण्याची व्यवस्था ज्यांनी केली त्या हेमाताई स्वतः कॅमेऱ्यावरती येत आता आणि त्या स्वतः शूट करत आहेत. आणि गेले 3 दिवस ताईंनी मला ज्या गाडीतून फिरवलेलं आहे ती ही मर्सिडीज गाडी, या गाडीतून त्यांनी 3 दिवस फिरवलेलं आहे. म्हणजे देशाचं समाजाचं काम करताना कशाप्रकारे माणसं संपर्कात येऊन पाहुणचार करू शकतात याचं उत्तम उदाहरण आहे. हा एक ट्रक आहे आर्टिकमधला जो त्यांच्या मुलाला खूप आवडतो म्हणून तो इथे उभा केलेला आहे. आणि ताईंच्या एका मुलाची आवडीची एक गाडी आहे ती सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे. हा संपूर्ण परिसर, ताईंचं घर हे खूप छोट्या जागेत आहे, फक्त 5 एकरमध्ये आहे. हे गॅरेज आहे, हे ॲटोमॅटिक गाडी इथं आली की बटन दाबलं की ॲटोमॅटिक ते उघडलं जातं. इथे अजून एक ताईंच्या गॅरेजमध्ये मर्सिडीज गाडी आपल्याला उभी दिसते या. आणि त्यांच्या मुलाला जी आकाशला कोणाला आवडते, आकाश दोन्ही मुला दोन्ही मुलांना ताईच्या दोन्ही मुलांना ती फक्त तिचं नाव आपण बऱ्याचदा ऐकलेलं असतंय पण ती कधी जवळून बघितलेली नसते, त्याच्यात आपण बसलेलो नसतोय. आणि ही रेससाठी वापरली जाणारी गाडी आहे आणि या गाडीचं नाव आहे फेरारी. ओके. तर ही फेरारी तुम्हाला जवळून पाहायला मिळते. आनंदाची गोष्ट अशी की मराठी माणसाच्या गॅरेजमध्ये असलेली फेरारी मी तुम्हाला दाखवते. ओके. ते सुद्धा लातूर सारख्या विदर्भ मराठवाड्यातून आलेल्या उद्योजकाच्या घरातील ही गाडी मी तुम्हाला दाखवतोय. जगातली नंबर 1 वेगाने पळणारी आणि नंबर 1 कॉस्टली असणारी फेरारी गाडी तुम्ही जवळून बघताय. त्याचबरोबर इथे अशा महागड्या खूप साऱ्या बाईक्स आहेत की ज्या तुम्ही कधी पाहिल्या असतील, ऐकल्या असतील असं मला सांगता येणार नाही कारण मी काही त्यातला तज्ज्ञ नाही आहे. ह्या गाड्यांचे बाबतीत आहे 2 मर्सिडीज तुम्हाला समोर दिसत आहेत आणि अभिनेत आता दुसरी गाडी घेऊन गेले तर आणि अशा खूप गाड्या आहेत. आपण आता बंगल्याच्या मागच्या परिसरात येतोय. जवळपास 5 एकरमध्ये हा परिसर आहे. ताईंकडे खूप पाहुण्यांची वर्दळ असते. ताई खूप सोशल काम करतात आणि जगभरातून कुठल्याही मराठी माणसाला काही अडचण असेल तर तो पहिला फोन हा हेमाताईंना जातो. आणि हेमाताईंचं या अमेरिकेमध्ये नाव 911 असं आहे, म्हणजे ज्याला कोणतीही प्रकारची अडचण आली आणि ती सोडवावी अशी शेवटचा सोर्स म्हणजे हेमाताई असतात. आणि त्यांच्या कुटुंबाची ही जी लोकांना मदत करण्याची जी सततची भावना असते त्याच्यामुळेच संपूर्ण अमेरिकेमध्ये अगदी राष्ट्रपतीपासून ते अमेरिकेचे या शहराचे जे काही मेयर असतील अशा सर्व लोकांबरोबर त्यांचे खूप चांगले संबंध असतात आणि छानपैकी आपल्या लोकांना ते नेहमी मदत करतात. मी शिकागोच्या सर्व धर्म परिषदेला आलेलो असताना काल खरं तर आमचं एका दुसऱ्या शहरामध्ये प्रवास होता, परंतु ताईंचा स्वभाव बघितला, कुटुंबाची एकंदरीत मराठी माणसांबद्दलची मदत करण्याची किंवा पाहुणचार करण्याची जी भावना बघितली त्याच्यामुळे आम्ही ते शहर कुठलं होतं बरं, जिथं मेम्फिस टेनिस या ठिकाणी माझं काल फ्लाईट होतं. पार एअरपोर्टपर्यंत आम्ही गेलो होतो आणि तिथून मी परत आलो. कदाचित एका मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला केलेला आग्रह असावा आणि त्याच्यामुळे आम्ही ते जाण्याचं तिकीट होतं ते सगळं कॅन्सल करून गेले 2 दिवस आम्ही ताईंवर फिरतो आणि 3 दिवस माझा मुक्काम इथं आहे. आणि या डेट्रॉईटमधल्या हेमाताई हेमा रचमाळे ह्या पहिल्या ताई आहेत की ज्यांनी शिवाजी महाराजांच्या शिवाजीचं मॅनेजमेंट करून ह्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा या आपल्या राजेशाही राजवाड्यामध्ये या बंगल्यामध्ये ठेवलेला आहे. आणि उद्या संध्याकाळी म्हणजे 23 तारखेला संध्याकाळी 7 वाजता इथे या बंगल्यामध्ये या परिसरात अमेरिकेतली भरपूर अशी मराठी माणसं भारतीय माणसं येणार आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये इथे पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होणार आहे. आपल्या सगळ्यांना अमेरिकेतून हे आम्ही निमंत्रण देतो आहे की आपण शिवाजी महाराजांच्या ह्या मॅनेजमेंट गुरु पुस्तकाचं प्रकाशन सोहळा एक व्याख्यान पण होणार आहे जोरदार, त्या सगळ्याला या. आणि राजाच्या पुस्तकाचं प्रकाशन एका राजेशाही राजवाड्यामध्ये होणं हे सुद्धा एक राजेशाही मनाचं लक्षण आहे आणि ते एका मराठी माणसाच्या जो माणूस 36 वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये आला आणि छानपैकी त्यांनी इथं औद्योगिक साम्राज्य उभं केलं
आणि आज हजारो कोटींचं, म्हणजे मराठीमध्ये हजारो कोटींचं, इंग्लिशमध्ये मल्टी मिलियन्स मध्ये ज्यांचं काम उभं आहे, स्वतःचे कष्ट, मेहनत, प्रामाणिकपणा, सचोटी याच्यामुळे ते उभे आहेत. आणि हेच मला वाटतं प्रत्येक मराठी माणसाला प्रेरणा मिळावी म्हणून हा सगळा आम्ही व्हिडिओ शूट करून तुम्हाला दाखवला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ आत्ता कॅमेरा स्वतः हेमाताईंच्या हातामध्ये, कारण तुम्हाला माहिती असेल की अमेरिकेमध्ये कामाला माणसं वगैरे काही मिळत नसतात, पण इथे प्रत्येकाच्या कामाचं एक हे आहे, प्रेस्टीज आहे. इथं कोणीही कोणतं काम करायला नाही म्हणत नाही. इथे घर कामाला माणसं मिळत नाहीत. स्वतः ताईंनी 3 दिवस गाडी चालवलेली आहे आणि त्या इथं आल्यानंतर पहिल्या 1 महिन्यामध्ये हेमाताईंनी गाडी शिकलेली आहे. मला वाटतं स्वतःची सगळी कामं करायला, स्वतः शिकणं, कोणतंही काम करायला लाजायचं नाही, हे अमेरिकेचं जे तत्व आहे ते आपण सगळ्यांनी अमलात आणलं तर आपण भारतालासुद्धा अमेरिका करू शकतो, असंच मला ह्यातून सांगायचं आहे. सगळ्यांचं आभार, स्वागत आणि अभिनंदन. थँक्यू.